सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. छत्तीसगड राज्यातील जयपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे पथलगाव येथील बहुचर्चित खुनातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने केला जेरबंद. छत्तीसगड राज्यातील जयपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे पथलगाव येथे मृत मनीषा हिचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत निर्जन स्थळी मिळून आल्याबाबत कलम 302-201 भादवी गुन्ह्याची नोंद दिनांक 1-3-2021 रोजी करण्यात आली होती. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी अभिषेक कुमार रमेश सिंग राहणार डाल्टनगंज जिल्हा पलामू राज्य झारखंड यास निष्पन्न करण्यात आले होते. परंतु सदर आरोपी हा घटना केल्याच्या तारखेपासून फरार असल्याने छत्तीसगड येथे तपास पथक त्याच्या मागावर होते. दिनांक 7-3-2021 माननीय पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांना छत्तीसगड राज्यातील वरिष्ठ कार्यालयातून सदरचा आरोपी हा बुलढाणा परिसरात असल्याबाबत कळविले. मिळालेल्या माहितीवरून श्री बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना विशेष पथक नेमून आरोपी ताब्यात घेण्याकरिता आदेशित केले होते. तसेच नमूद वर्णनाचा इसम मिळून आल्यास त्यास ताब्यात घेण्याकरिता जिल्ह्यात नाकाबंदी तसेच पोलीस ठाणे येथील पथके कार्यरत करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर वर्णनाचा आरोपी हा धोत्रापाटा देवगाव मही परिसरात असल्याची खात्रीलायक माहितीवरून पथकाने सापळा रचून शिताफीने आरोपी अभिषेक कुमार रमेश सिंग राहणार डाल्टनगंज जिल्हा पलामू राज्य झारखंड यास ताब्यात घेतले आहे. तरी पुढील कारवाईसाठी सदरील आरोपीस छत्तीसगड राज्यातील जयपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे पथलगाव येथे यांचे प्रभारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी श्री अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री हेमराज सिंग राजपूत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, श्री बजरंग बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व श्री बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या मार्गदर्शनास श्री श्रीकांत जिंदमवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस अमलदार विजय सोनोने गजानन गोरले व वैभव मगर यांनी पार पाडले आहे. प्रतिनिधी इम्रान शेख महाराष्ट्र 24 न्यूज चिखली बुलढाणा.